नमस्कार, मी संग्राम धनवे आणि आपण पाहताय मराठी महाराष्ट्र न्यूज। पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। लग्नाचे आमिष दाखवून देशभरातील एक दोन नाही तर तब्बल 100 पेक्षा अधिक तरुणींना फसवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये लाटणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी अटक केली आहे। या लखोबा लोखंडेचा प्रताप ऐकून पोलीसही हैराण झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमराज थेवराज डिकुज असे या लखोबा लोखंडेचं नाव आहे। तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे। प्रेमराज ने शेकडो महिलांना लग्नाचं आमिष दाखवून कोट्यवधींची माया जमा केली आहे। अत्यंत सॉफिस्टिकेटेड दिसणारा प्रेमराज हा अविवाहित आणि खास करून विधवा महिलांना हेरून त्यांना आपल्या प्रेमात पडायचा आणि मी कॉन्ट्रॅक्टर आहे, बिझनेसमॅन आहे, बिल्डर आहे असं खोटं सांगून विश्वास संपादन करायचा। त्यानंतर त्याचा प्रेम संबंध सुरू करायचा। पुढे जाऊन त्याने अनेक जणींसोबत साखरपुडाही केला। एवढंच नाही तर लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलांकडून लाखो रुपये उकळायचा। अशाच प्रकारे डिक्रूजने देशभरात 100 पेक्षा अधिक महिलांचा विश्वासघात केला आहे। मात्र एका महिलेने पोलिसांकडे डिक्रूज विरुद्ध तक्रार केली। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ सापळा रचला आणि डिक्रूजच्या साळसूदपणाचा बुरखा फाडून त्याचा विकृत चेहरा समोर आणला। पोलिसांनी जेव्हा त्याला पकडण्यासाठी सापळा रचला तेव्हा त्याची ओळख पटवण्यासाठी महिलेनं ठरवलेल्या इशाऱ्याप्रमाणे चेहऱ्यावरील केस 3 वेळा मागे घेतले आणि आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं। पुणे, ठाणे, मालाड, मुंबई, तमिळनाडू, चेन्नई, गुजरात अशा अनेक ठिकाणी डिक्रूजने अनेक जणींना फसवल्याच्या तक्रारी दाखल होत आहेत। अटक केल्यानंतर डिक्रूजकडे 7 मोबाईल, 32 सिम कार्ड, 2 पॅन कार्ड, 2 आधार कार्ड आणि बनावट पासपोर्टसह अनेक कागदपत्रे मिळून आली आहेत। त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे हे स्पष्ट झालंय।